मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. विट्याला स्वच्छ करणारे हात पूरग्रस्त भागांसाठी धावले. पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पूरग्रस्त भागात भरीव योगदान. दिवस रात्र शहर स्वच्छ ठेवण्यासाठी राबणारे विटा पालिकेचा देशात गौरव वाढवणारे सफाई कर्मचाऱ्यांचे हात पूरग्रस्त भागांची स्वच्छता करण्यासाठी धावले आहेत. गेल्या 5 दिवसापासून हे सफाई कर्मचारी अमनापूर भागात गावांना स्वच्छ करण्याचे काम झपाटून करत आहेत. ज्या हातांनी विटा शहर स्वच्छ व सुंदर केले तेच हात आज पूरग्रस्तांच्या मदतीला धावले. विटा पालिकेच्या नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कर्मचाऱ्यांची टीम पूरग्रस्त भागात नेटाने राबत आहे. विटा पालिकेने सफाई कर्मचारी पिण्याच्या पाण्याचा टँकर व इतर वाहने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवले आहेत. पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त भागात सफाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. सर्वत्र गाळ चिखल व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या भागात विटा पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे सुरू असलेले काम नक्कीच कौतुकास्पद आहे.